शस्त्रास्त्र प्रदर्शनातून इतिहासाची आणि शौर्याची प्रेरणा मिळते असे प्रतिपादन खेमसवन भोसले यांनी केले. सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने जिमखाना हॉलमध्ये शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या शस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन खेमसवन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भोसले बोलत होते. सावंतवाडी नगरपालिकेच्या वतीने जिमखाना हॉलमध्ये शस्त्र प्रदर्शन आयोजित केले आहे. हा आगळा वेगळा उपक्रम नगरपालिकेने आयोजित केला. हा प्रेरणादायी उपक्रम आहे. ऐतिहासिक गोष्टीची जाणीव त्यावेळेच्या योद्ध्यांनी केलेले मोठे योगदान समोर येते. सावंतवाडी संस्थानकालीन शस्त्रे प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन खेमसावंत भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार द्वासे, अनारोजिनी लोबो, सभापती आनंद नेवगी, ॲडव्होकेट परिमल नाईक, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर, राजू बेग, सुधीर आडिवरेकर, दीपाली सावंत, दीपाली भालेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्याचं कारण की इथल्या लहान मुलाला या शस्त्रांची ओळख व्हावी आणि 350 वर्षापूर्वी जो इतिहास राजेसाहेबांनी आपण तर संस्थानिकच संस्थानमध्ये राहतो. राजेसाहेबांत पाटेकरांचा आपला आशीर्वाद म्हणून हे सगळं घडत असतं आणि छत्रपतीने त्या काळामध्ये कोणत्या पद्धतीने शस्त्र तयार केली, त्याचा वापर केला आणि कसा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी केवढे परिश्रम कसे घेतले याची ओळख लहान मुलामध्ये होणे हा हेतूने आपण हे आजचं शस्त्र प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे. याचा जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यावा. संपूर्ण सावंतवाडी शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. प्रत्येक शाळांमध्ये पत्र येते, सगळ्या शाळांना पण इथं आपण आणून ते सगळे दाखवू आणि माणसांनी हे घेतलं म्हणजे आपल्या समोरचा प्राणी आपल्यासारखाच आहे तो आणि आपण का त्याला विरोध करून त्याला मानण्याचा आपण धमकी देतोय हे विचारायची गोष्ट आहे. आणि त्याबाबतीत मी नगरपालिकेला आणि सभासदांना शुभेच्छा देतोय की आपलं प्रदर्शन चांगलं चालेल आणि समजून चांगली मिळेल त्यांना आणि याबाबतीत पण समजून जरा घातलेली बरी पडते का म्हणजे शेवटी हत्यारे आहेत ते आणि हत्यार वापरणं म्हणजे गंमत म्हणून वाटते आपल्याला बघून बघून पण का वापरले गेले काय नाही वापरायचं पण त्याला समजून म्हणजे मुलांना नागरिकांना दिलेलं पाहिजे. आपलं कलेक्शन आता इथं प्रदर्शन लावलेले आहे. श्री नाना सावंतांनी गोळा केलेले आयटम्स आहेत इथं वेगवेगळ्या काळातले काढलेले आहेत त्यांनी आणि त्याची शोध काढून त्यांनी माहिती ठेवलेली आहे आपल्यासाठी आपल्या नागरिकांसाठी इथं समजूत घ्यायला की असे असे होते नुसते आता आजकालचे हत्यार तर बंदुका आहेत जी जवळ पण यायला लागत नाही आपल्याला तेव्हा तर अगदी आमनेसामने यायला लागायचं. कसे हे हत्यार हे इव्होल्युशन झालं म्हणजे अगदी लहान दगडापासून लोखंडापासून आणि मग तोफे झाले रणगाड्या झाल्या टँक्स झाले मोठे मोठे युद्ध झाले त्याच्यामुळे. रामचंद्र कुडाळकर, कोकण 9, सावंतवाडी.